आहेत. पुढची बातमी जयंत पाटील यांची काल तब्बल 9 तास चौकशी झाली आणि 9 तास चौकशीनंतर देखील अजित पवार यांचा मात्र अजूनही जयंत पाटील यांना फोन आलेला नाहीये. जयंत पाटील यांनी नुकतीच ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अन्य पक्षांमधील नेत्यांचे फोन आले पण अजितदादांचा फोन आला नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. जयंत पाटील सध्या सिल्वर ओककडे निघालेले आहेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आणि त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आपल्याला फोन केला का असा प्रश्न विचारलेला असताना त्यांचा फोन आला नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट देतील. राजू, अजितदादांचा फोन मात्र अजूनही जयंत पाटील यांना गेलेला नाहीये, काय नेमकं म्हणायचं याला? अमोल, पाहतो आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल ईडीकडून जवळपास 9 तास जे आहे ती चौकशी झाली. त्यानंतर आता ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. मात्र त्याच्या आधी त्यांना विचारलं की नेमकं कोणकोणत्या नेत्यांचे फोन आले, ते त्यांनी सगळ्याच नेत्यांचे फोन आले. मात्र स्पेसिफिक अजित पवारांचं नाव घेतल्यानंतर अजित पवारांचा फोन आलेला नाही असं म्हटलं आहे. मात्र कारण काय आहे तर मी कालच यावरती बोललेलो आहे, त्यामुळे त्यांनी बोलायचं चाललं. मात्र कुठंतरी प्रकर्षाने आपलं जाणवतंय की दोन गट आहे ते राष्ट्रवादीतले पाहायला मिळतात. खरं तर आज अजित पवार प्रदेश कार्यालयामध्ये आहेत, तरीही जयंत पाटील जे आहेत त्यांची भेट किंवा अथवा फोनवरती कुठल्या प्रकारची चर्चा झालेली पाहायला मिळत नाहीये. पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे जर आपल्या पक्षातील एका मोठ्या नेत्यावर अशा प्रकारची कारवाई किंवा चौकशी होत असेल तर साहजिकचपणे अजित पवार यांनी विचारपूस करणं अपेक्षित. अशा प्रकारची जी आहे ती अपेक्षा सगळ्याच नेत्यांची आहे. मात्र तसं उतारा पाहायला मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी दोघांमधील नाराजी जी आहे किंवा दोन गट जे आहे ते प्रकरण आपल्याला जाणवताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज जरी काल अजित पवार मुंबईत नसते तरी आज मुंबईत आहेत. मात्र अद्यापर्यंत त्यांची भेट किंवा कुठल्या प्रकारचं जे आहे ते फोनवरती बोलणं होऊ शकलं नाही. खरं तर काल मोठं जे आहे ते एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन किंवा अनेक कार्यकर्ते जे आहे ते मुंबईत जयंत पाटलांच्या समर्थनार्थ पोहोचलेले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड सोडले तर एकही आमदार किंवा कुठला मोठा नेता जो आहे तो जयंत पाटील यांच्यासोबत किंवा राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे जयंत पाटील एकटे पडलेत का असं सुद्धा जे आहे ती चर्चा होताना पाहायला मिळते. त्यामुळे आज दिवसभरामध्ये अजित पवार जयंत पाटलांशी फोनवरती चर्चा किंवा भेट घेतात, त्यामुळे अजित पवार यांचा फोन अजूनही आलेला नसल्यानं अनेक चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. दोन गट पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आहेत का असाही सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय. दरम्यान नेमकं काय म्हणालेले आहेत जयंत पाटील आपण पाहूयात. त्याचं नाव राहिलं तर चूक होईल म्हणून सगळेच महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांचे फोन आले. मी तेच नाव कुणाचं सगळ्यांनीच केले, हे आमचे सगळे मित्र आहेत वेगवेगळ्या पक्षातले, त्या सगळ्यांनी केले. पक्षाच्या अंतर्गत आज सकाळी फोन आले, अजितदादांचा काय फोन आला? त्यांचा नाही आला. तर अजितदादांचा फोन आला नाही असं या ठिकाणी आपण जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आता पुढची बातमी पाहूयात. महाविकास आघाडीमधील जागावाटप मेरिटनुसार होईल